मध्य मुंबईतील वांद्रेमध्ये मतदान केंद्रावर एका 84 वर्षांच्या आजीना मतदान यादीत आपलं नाव न सापडल्यामुळे मतदानाचा हक्क न बजावता घरी परतावं लागलं. त्यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी. मतदान केंद्रामध्ये अनेक अडचणी ज्या आहेत त्या देखील मतदारांना जाणवताना पाहायला मिळतात. आपल्याबरोबर एक आजी आहेत, आपण त्यांना विचारूया. आजी, तुम्ही कधीपासून इथे आलात आणि नेमका काय त्रास झाला? एक 1.5 तास मी इथे बसून आहे. मला माझी मी वोटिंगचं कार्ड मला नव्हतं, पण माझं जुनं वोटिंगचं आणि माझं आधार कार्ड दाखवलं, त्यांना माझं नाव नंबर कुठेही मिळालं नाही. असं किती जणांबरोबर झालं? तुम्ही आले बऱ्याच लोक बसलेले आहेत आतमध्ये. तुमचं साधारणतः वय किती आहे? 85. आपण जर पाहिलं तर 85 वर्षाच्या या आजी आहे. आजी, आपलं नाव? शीला पाटकर. कुठून आलं तुम्ही? बांद्र्यातून. गवळ. वांद्र्याला याच उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात अगदी मातोश्रीच्या जवळ या परिसरातच या आजी राहतात आणि त्या सकाळपासून या ठिकाणी आहेत. मात्र मतदार यादीमध्ये त्यांचं नाव न सापडल्यामुळे गोंधळ जो आहे तो त्यांचा झाला. मग तुम्ही अखेर आता मतदान न करताच चालले आणि परत येऊ का विचार? नको म्हणाले का नाव नाही तुमचं? जे वृद्ध आहेत त्यांना याचा सगळ्यात जास्त त्रास होताना पाहायला मिळतो, कारण की तात्काळ अनेक तास या ठिकाणी त्यांना मतदान केंद्रावर थांबावं लागतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबे, समिती धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.